आता शनिवारी 20 तारखेला मनपाडा हद्दीमध्ये एक महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना उपचारासाठी आरोग्यम हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी डॉक्टरने तपासल्यामुळे त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि त्यांच्या थोड्या वेळानेच पोट दुखायचं थांबलं. म्हणून ते परत घरी निघालेले असताना त्यांच्या परत पोटात दुखायला लागलं आणि म्हणून त्यांनी परत डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतील, सी टी स्कॅन वगैरे. परंतु सदर महिलेच्या पतीला वाटलं की डॉक्टर काहीतरी जास्त सांगत आहेत, एवढी गरज नाही, म्हणून ते त्यांच्याशी वाद घ्यायला लागले. त्याचं रूपांतर भांडणात झालं. मग त्या नातेवाईकाने डॉक्टरांना हाताने आणि पायाने मारायला सुरू केले असता डॉक्टरने स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केले स्वतःचे, तर त्यांनी हाताला पण चावलं, बाकी स्टाफला पण चावलं. मग त्याच्यामुळे मग ते पोलिसाला आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि भारतीय दंडसंहिता अन्वयेच परत डॉक्टरांचा जो संरक्षणाचा कायदा आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल केला.